नमस्कार, मी अनुराधा कदम। तरुण भारत न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजही समाजामध्ये अशा काही गुरसटलेल्या गोष्टी आहेत की ज्याचा परिणाम समाजाच्या स्वास्थ्यावर होत असतो, आणि त्यापैकीच एक म्हणजे अजूनही मुलगी नको म्हणणारा एक समाज आहे आणि अशी एक मानसिकता आहे। मुलगी झाली म्हणून अशा विवाहित स्त्रियांना आजही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। मग मुलगी हवी यासाठी समाजामध्ये एकीकडे जागृतीही सुरू असते, प्रत्येक जण आपापल्या परीने या विषयासाठी काम करते। कोल्हापुरातही या विषयावर जागृती करणाऱ्या अनेक उपक्रमांची चलती आहे। आज आपण भेटणार आहोत इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या एडिटर मंजिरी देवण्णावर यांना, आणि मुलगी व्हावी किंवा समाजामध्ये मुलगी होऊ दे या विचाराला चालना देण्यासाठी त्यांनी काय उपक्रम केला हे त्यांच्याकडूनच आता आपण जाणून घेऊया। चला तर गप्पा मारूया मंजिरी देवण्णावर यांच्याशी। नमस्कार, तरुण भारतमध्ये आपलं खूप स्वागत। आपण आत्ताच बोललो तसं की मुलगी नको म्हणणाऱ्या समाजामध्ये एक असा वर्ग आहे आणि आजही आहे। आज आपण म्हणतोय की अजून समाज खूप पुढारलेला आहे, परंतु एक कोपरा असा आहे, एक मानसिकता अशी आहे जी मुलगी जन्माला येऊ नये म्हणून नको ते प्रकार आजही केले जातात। म्हणूनच तुम्ही एक पाऊल उचललं आहे की मुलगी कुठेही जन्माला आली, शासकीय रुग्णालयामध्ये मुलगी जन्माला आल्याची बातमी तुम्हाला मिळाली की तुम्ही तिच्या नावाने एक झाड लावण्याचा उपक्रम केला। म्हणजे हे झाड वाढत जाईल तसा मुलगी होऊ दे या विचाराचा जो काही वारसा आहे तो देखील आपल्याला वाढवायचा आहे समाजामध्ये। तर नेमकी ही संकल्पना कशी सुचली? आपण सगळीकडे बघतोच की मुलगी नको म्हणून जी बुलसटलेली कल्पना आहे तिला कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजातली बरीच जणं एक वेगळा प्रयोग करून, म्हणजे काय म्हणायचं, काही मेडिकल टेस्ट असतील किंवा काही वेगळी औषधं असतील असं करून करण्याचा प्रयत्न करतो। पण मी अशीही घरं बघितली आहेत की मुलगी झाली म्हणून घरातली सून किंवा म्हणजे जिच्या पोटी जन्मली ती सुद्धा काही वेळा नाराज होते, किंवा तिच्या घरी सासू असेल, नणंद असेल, ज्या कोणी त्यासुद्धा नाक मुरळतात। अगं तू स्वतः स्त्री आहेस आणि मग एखादी छानशी मुलगी जर तुझ्या घरी जन्माला आली तर तुला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आहे। आणि हा विचार डोक्यात आल्यावर मी इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजची एडिटर म्हणून एक उपक्रम करायचा ठरवला। दर महिन्याच्या 1 तारखेला कोल्हापुरातल्या शासकीय रुग्णालयामध्ये, म्हणजे CPR असेल किंवा सावित्रीबाई फुले असेल किंवा पंचगंगा असेल, या तिन्हीमध्ये जन्मलेल्या मुलींची एक मी यादी मागवून घेते। आणि त्या यादींमध्ये बऱ्याच जणी, मग 15-20 जणी अशा आपल्याला मिळतात यादीमधनं, त्यातली एक रँडमली एक कोणतरी लक्की गर्ल म्हणून आपण तिला म्हणू, आणि त्या लक्की गर्लच्या नावे मी एक झाड लावते। मग ते झाड अशा ठिकाणी लावते की त्या झाडाचं संगोपन केलं जाईल। नंतर नुसतंच झाड लावायचं रस्त्याच्या कडेला लावलं आहे, उद्या तिथं येऊन शहरीनं हे केलं, गायींनी खाल्लं आहे तरी कोणाचं लक्ष नाही, असं नाही। मी गेले 6 महिने हा प्रयोग करते आहे आणि जिथं झाड लावलेलं आहे तर ते त्या झाडाचं व्यवस्थित काळजी घेतली जाते का नाही, त्याला व्यवस्थित पाणी वगैरे दिलं जातं आहे का नाही हे बघते। आणि त्या ते झाड लावत असताना मी त्या मुलीच्या वडिलांना बोलावते किंवा त्यांच्या घरच्यांना कुणाला तरी इन्व्हाइट करते तिथे आणि त्यांना सांगते की हे जसं झाड वाढणार आहे, हे जसं रोपटं वाढणार आहे, तशी तुमची मुलगी वाढणार आहे। आणि ते झाड किंवा ते रोपटं ज्यावेळी वर्षाचं होईल त्यावेळी तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन इथं यायचं आहे आणि इथं आपण आणखीन एक झाड लावून ते साजरं करायचं आहे। हा थोडक्यात त्याचा मागचा एक उद्देश आहे। म्हणजे वृक्ष संवर्धनाकडे पण आपण थोडीशी वाटचाल करूया, थोडंसं आपला हातभार त्याच्यासाठी पण। आणि आपल्या मुलीच्या नावे कोणीतरी झाड लावतं आहे म्हणून त्या पालकांना सुद्धा आनंद मिळतो। आतापर्यंत मला खूप छान अनुभव आलेला आहे। आतापर्यंत या उपक्रमांतर्गत किती वृक्षारोपण झालं? 6 झाडं लावली गेलेली आहेत ह्या उपक्रमांतर्गत, त्यातली जुलैपासूनची 4 आहेत आणि त्याच्या आधीची 2 लावली गेली। पण अजूनही आपण आता म्हणतो की मुलगी असा जन्म नको अशी म्हणणारी जी मानसिकता आहे, तर असा काही अनुभव तुमच्या ऐकिवात आलात किंवा तुम्ही आता महिलांचा जो क्लब आहे इनरव्हील क्लब आहे तर त्या दृष्टीने यासाठी लेख वाचवा यासाठी काही भविष्यात तुम्ही काय नियोजन केलं? आपण एक पथनाट्य पण या निमित्तानं एक सादर केलेलं होतं आमच्याच क्लबच्या एका मेंबरनी, स्मिता खामकरनी, ते लिहिलेलं होतं। आम्ही त्याचं सादरीकरण केलेलं होतं की त्या मुलीला शिकायचं आहे आणि तिला बाकीचे जरी घरचे नाही म्हणत असतील तरी तिची आई तिच्या मागे खंबीर उभी राहिलेली आहे आणि ती म्हणते असू दे तू शिक, मला कष्ट पडले तरी चालेल पण मला शिकायला नाही मिळालं, तू शिक। हे थोडक्यात आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो। अशा अनेक ठिकाणी अनेक महिला आहेत की त्यांच्यापर्यंत पोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत हे, आणि मला वाटतं थोड्या थोड्या प्रमाणात का होईना आम्ही आमच्या उपक्रमात सक्सेसफुल होत आहोत।
आपण असं म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती कुटुंबाचा उद्धार करते, ती कुटुंबाला उद्धारी. परंतु जर उद्याची आई जर वाचायची असेल तर आजची मुलगी वाचली पाहिजे हा विचार अजूनही समाजातल्या काही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही किंवा त्यांनी तो स्वीकारलेला नाही. मग समाजातल्या अशा ज्या काही व्यक्ती असतात त्या आपापल्या परीने मुलगी वाचवा किंवा लेख वाचवा या विचाराला चालना देण्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम करत असतात. मंजिरी देवाणणावर यांनी याच माध्यमातून आपला एक विचार समाजाला दिलेला आहे. आज आपण म्हणतो नवरात्र उत्सव सुरू आहे, स्त्री शक्तीची आराधना करा. परंतु स्त्री शक्तीची आराधना केवळ मंदिरात करून उपयोग नाही, तर आपण घराघरातील मुलगी जेव्हा वाचवू तेव्हा खऱ्या अर्थानं आपण स्त्रीला मान देऊ असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामन सूरज पाटील सह मी अनुराधा कदम, तरुण भारत न्यूज. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य.